स्वरूपात आवडे परत एक वेळ तुमचा योगकार करता आमच्या संवेदना या कार्यावरी. आणि आजचा आमचा मुद्दा जाऊन असा सुप्रीम कोर्टाचा वर्डिक जो की नेगेटिव्ह वोटिंग हाचे आणि आजचा आमचा मुद्दा जाऊन असा सुप्रीम कोर्टाचा वर्डिक जो की नेगेटिव्ह वोटिंग हाचे आणि आज दर एक वोटर आपल्या जाय त्या प्रमाणे कॅन्डिडेटांक वोट काढू शकता आणि त्यांना नाका जाणं सुद्धा तो नेगेटिव्ह वोटिंग करू शकता. आणि हे जे सुप्रीम कोर्टाचे वर्डिक लोकांक कितले मेरेन आवडटा, लोकांक कितले मेरेन मान्य झालेले आहेत आणि लोकांक विचारूया. सुप्रीम कोर्टान वर्डिक पास केला पळय राईट टू रिजेक्ट हाचेर तुम्ही तुमकां कितें दिसता हे सारके खरेंच सारकें आसा म्हाका अशें दिसता. कित्याक थंय भ्रश्ट राजकारणी खूब जाल्ले आसा तें नाका तेंच्यांनी नो बटन दामपाचो हे म्हाका केला तें खरेंच बरें दिसता. अशें राहुल दांगर आसलो पयली खूब पयली मातसो लेट जालो तरी पूण जालो जाले ते बरे दिसले. हांव दुर्गादास गरोवपाक निश्चितच फायदो जातलो कारण कांय उमेदवार जे उभे रावतात तेंकां आमकां जे निवडपाचो अधिकार आसा तरी आमकां नाका सगळे उमेदवार उभे केले वता. तर हे जे उमेदवार पांच क्रायटेरिया आसाना की निवडून म्हटल्या प्रमाणे उमेदवार जर केन्ना उभा रावता लोकांच्या प्रतिनिधी खातीर तेन्ना जशें शिक्षणाच्या बाबतीत आमी म्हणटा सर्वीस उमेदवार आसता म्हणजे तेन्ना सर्विसेची कॅटेगरी एलिजिबिलिटी म्हणजे आसता की ताचेर काही गूण जाय पूण निवडणुकीच्या बाबतीत जर पळयलें तर कांय उमेदवार आपण जाय ते उमेदवार लागले जातात. त्यामुळे नेगेटिव्ह जर हे आसा म्हणजे तुम्ही खंयचे उमेदवार आसता घालूंक जाय म्हणून लोक घालतात आतां घालूंक जाय म्हणून काही प्रेशर आसता की आतां तुम्ही लोकशाही चल्ला ही लोकशाही यूज करी ही समिती चलून जाय गुंड बरे याचं सगळ्याचं ताकदीचे असे ठराविक उमेदवार दिले जातात. आता तू मत दिवपाक जाय असे म्हणून म्हणजे दोन पॉईंटाचे तुझे दरोडा घालतात तसं ते दरोडाय पडटा की ना लोकशाही चला खालच्याच पट्ट्याने खालताय मी तसं महिला असतात ते किती असतात की आपण कोणा नसतं काही खबर असं नाही अशी परिस्थिती असतात. त्यामुळे राईट टू रिजेक्ट जे असतात ते खरं असं दाखवलं की उमेदवार निवडतानाच खरेदी असते पक्षांना जो राईट टू रिजेक्ट जो असतात जो मतदारांचा अधिकार दिला असतात हो मतदार हो अधिकार कारण जे अधिकार म्हणजे कायदा करून जे पॉलिटिकल पार्टीज असतात त्या पार्टीने सांगता जाय की तुम्ही निवडणूक देतानाच उमेदवार असं निपाल जावा की तुमच्या भीतून आधी लोकशाही पार्टी भीतून आणि त्यांच्यानी आम्ही उमेदवार खर्च दिसतो हे पार्टी कार्यकर्ते जे असतात त्यांच्या कर्माधिकार जो की आम्ही उमेदवार असतो ती आणतो तशी ही सुरुवात जाताना काही लोकांसमोर काही ठिकाणी याचं गैरवापर असं सांगू शकतात की काही पार्टी सांगू शकतात की त्यांच्या जगती नका तुम्हाला बीजेपी नका का तुझे हे काँग्रेस नका नका आणि त्याची पार्टी नका नाही तशीच नका तुका मग तू सगळ्यात सरळ तुझा हो अधिकार कर राईट तुझे मी याचा गैरवापर म्हणजे अशा तरी फोर्सफुली जाऊ शकता गैरवापर आणि काही ठिकाणी असं जाऊ शकता की ते पतंग जो असा तो दांता जाऊन ना तू एकाच दिन म्हणजे ते आम्ही एकजणांना आलेला असे म्हणतात की करप्शन उणे जाते हाचेर तुम्ही किती करप्शन हो प्रश्न टोटली डिफरंट असा पण हे जे उमेदवार जे उभे राहतात मी आता आता सगळ्यात मोठं जो आमचा लोकशाही म्हणजे सध्याची लोकशाही जी असा आतून गुंडगिरी आणि करप्शन नंबर वन जो असा तो भेटू शकता कारण आम्ही कसं राहतो की झाली असता 17 वाजता उपरांत झाला असता म्हणजे 3 वाजता त्यांनी असं एक करत असलेलं म्हणून तो लोकशाही तांत्रिक आघाडीचा असतो त्यांना अध्यक्ष झाला होतो आणि राष्ट्रीय जनता पार्टीची जी असा असं हे नाव करू शकता ही आमची सगळ्यात मोठी स्वतंत्रता असा की ती की आमका तुम्ही बदल होतात मतदार आणि सगळे झाल्या उपरांत आमच्या दिसतात तशी ही सुरुवात जी असा राईट टू रिजेक्ट जी असा ही कधी त्याचं जर शिक्षण जर ना समजा तर त्यांनी नंतर तेथून रिजेक्शन जाताना जाय तसं इलेक्शन कमिशनर जे असा इसी जे असा इलेक्शन कमिशनरचे उमेदवारीचे जे निकष असा त्यांचे उमेदवार आहेत तेथून ही सुरुवात जाते सुप्रीम कोर्टाने तर आम्ही आज फोन केला प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार वाढत आणि या भ्रष्टाचाराचे मेन कारण जाणं असं आजचं राजकारण आणि प्रत्येक म्हणजे असं दिसतं की जे बरं मनीष बरं मनीष या गोयात असं किंवा इंडियन असं ते राजकारण येऊन सोडलं. सो हे राईट टू रिजेक्ट हे प्रकारा माणसांवर नोटिफिकेशन येतले
ascoltato quando ho mandato la cucina. Ma tu c'è spandire l'uopo, Italia, tu anche in 10 buoni democrazi, sono forse da lei, buone Thank you.
voting right now. And if you get right to reject to me, then I'm voting with my team. So it would be a very हय खरं बरं वर्डिक गव्हर्नमेंटचं जो आमचं कोर्टाचं सुप्रीम कोर्टान आणि एक नवे एक शस्त्र आमच्या हातात येला सोशल ॲक्टिव्हिस्टच्या हातात एन जी ओच्या हातात म्हणजे जनतेच्या हातात एक आणि एक शस्त्र येला राईट टू रिजेक्ट म्हणजे जर आमचा पसंत ना तो कॅन्डिडेट जर सरळ आम्ही ह्या हेचो इस्तेमाल करून तो वापरूक शकता पण ह्याच्याच बरोबर त्याचा थोडासा दुरुपयोगही जाऊ शकता कारण आज आमच्या गोयात जर पैसा जाल्यार एन जी ओ जे आहात ते उठबस शस्त्र हे करतात आणि गव्हर्नमेंटाक प्रेस करूंक सोदता आता फाल्यां पक्षाकूय करूंक सोदतले जावं ती बी जे पी असो एम जी खंयच्या तरी पक्षात जेन्ना तो आपलो कॅन्डिडेट उबो करतले तेन्ना हेजो हे रायट टू जो हे आहा रिजेक्ट करपाचो त्याचो उपयोग थोडोसो प्रेशरायज करपाक उपयोग करतले कांय घटक जे आसा ते आज तुमकां खबर आसा राजकारणांत पयशे जे जाय की त्या पयशांचो ब्लॅकमेलिंग करपाक की बाबा जर तुमी तुमी जर हे दिला जाय जाल्यार आमी कोणाकूच घालचे ना रायट नन ऑफ अबव हेजेर बटन घालतले आनी पक्षाक प्रेस करूंक सोदतले थोडोसो तेचो बरो उपयोग जावंक सोदता कांय गोश्टी हे थोडेशे आसा की पळय हा तुमी जर बरो आमकां कॅन्डिडेट दिना जाय बऱ्या चारित्र्याचो निश्कलंक जाल्यार आमी नन ऑफ अबव करतले आनी तुमकां हे करतले सो दोनूय हे आसा ताका प्लस पॉईंट आहा की आमच्या आम जनतेच्या हातीन एक बरो एक बरे कितें तरी येयल्ले आसा ज्या करून ती वयल्या जे आमचे सरकार आहा तेका एक तरेन दबान दवरूं शकता हय 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 नक्की नक्की नक्कीच आणि खरी गरज असली पण वापर करणाऱ्याचेर आसा जर बऱ्या तरेन विचार केलो आणि जर हे जर करीत जाल्यार त्या कायद्याचो आमकां खरोखर अत्यंत म्हत्वाचो कायदो आसा मानपाचे सुप्रीम कोर्टान पण त्याच बरोबर असो त्याचो दुरुपयोगूय जावंक जायना फाल्यां 50% जर नॉन ऑफ अबव जर गेले जाय वोटींग जाल्यार परत री इलेक्शन परत खर्च हे सगळे जनतेक परत भुर्दंड पडटलो न्ही बऱ्या मनशाचेर अन्याय जावन फाल्यां देशांत किंवा आमच्या घराच्या न्याय गावचो ना
आणि डेमोक्रेसी बरी वाढली ना त्यांना सुप्रीम कोर्टाचा विचार करतो संबंध लोकमत घ्यायचे आणि लोकमताच्या पोलाचे होयचे आणि तिथून प्रूफ होते की बाबा या लोकांचा सध्याच्या ते होत होता आणि तिथून जर झाला जर लोकमतांवर येईल तर बाबा हे झालं त्याच्यावर त्याच्या सुप्रीम कोर्टाकडे विचार करतो किंवा सुप्रीम कोर्ट जर फायनल डिसिजन झालं तर लोकमताचे सगळ्या जगातल्या फायनल डिसिजन असतं लोकमत श्रेष्ठ तिथून मागे सुप्रीम कोर्टाने आपलं डिसिजन चेंज केलं होतं बरोबर असा नारायण बेटकेकरचे व्हाईस चेअरमॅन असा म्युन्सिपल कौन्सिल होते त्यांचा विचार आहे की हे सुप्रीम कोर्टाचे वर्डिक कसं आहे कितपत सांगते पण सुप्रीम कोर्टांचे वर्डिक दिलं असा की राईट टू रिजेक्ट हे त्याच्याबद्दल माझ्या वतीने योग्य असा आज लोकशाही आज प्रत्येकात मतदान करपाचो हक्क दिला असा आणि त्यानुसार जर काही लोक असे असतात की त्यांच्यामध्ये लोकांमध्ये सब्जेक्ट वाईट असतात इंटरेस्ट नसतात आणि असे लोक जर इलेक्शन राहतात यामध्ये तर अशा वेळेला किती म्हणताय की लोकशाही जो मतदानाचा हक्क दिला तो हक्क बजावण्या खातीर काही जण प्रामाणिक लोक आता वाटतात पण त्यांच्या पुढे ऑप्शन नसतात पुन्हा असं हो एक बरं ऑप्शन दिलं असं की राईट टू रिजेक्ट मी सपोज जर एखादा कॅन्डिडेट लावला जातो एखादा लोक कॅन्डिडेट बरोबर ना त्याला रिजेक्ट करताचो वर्डिंग दिलं असं माझ्या बाबत तरी एक बरं पावलं असा किंवा असं लोकशाही आज प्रत्येकात ते खेळून दिले असा की मतदान करपाचे आम्ही एक म्हणता मतदान करूच आहे म्हणता असे लोक काही जण असतात ते करप्टेड असतात पण त्यांना मतदान करतो लपायचं आणखी आधी दुसरं बघायला बरोबर आता काउन्सिलर असतात शशिकांत नाईक त्यांना विचारले की सुप्रीम कोर्टाचे वडील त्यांना पिटपॉल सारखे दिसतात आणि आम जनतेखातील फायदेमंद ठरतात ते म्हणतात ज्या डिसिजन घेतलेला सुप्रीम कोर्टाचा डिसिजन दिला आता राईट स्टाईल डायरेक्ट आणि अशा बदलापणा आणि लोकांमध्ये जे वोटर्स आहेत जे इलेक्शन वोटिंग करून येतात त्यांना खूपच बोलावं जातं दोन्ही बाबा म्हणतात दोन दर्जांमध्ये काय राहा जातात आणि दोघी जण फिट नाही राहतात त्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे मला त्यांचा हाना चॉईस आहे की बाबा रिजेक्ट करतात बाबा तो रिजेक्ट करतात त्यातही हे सुप्रीम कोर्टामध्ये डिसिजन घेतला तर योग्य डिसिजन आहे आणि अशी खूपशी म्हणतात या दिवसांनी डिसिजन सुप्रीम कोर्टाने घेतलेला ज्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे त्यांना म्हणतात डिस्क्वालिफाय करा हे म्हणतात सुप्रीम कोर्टावर म्हणतात खरंच म्हणतात त्यांच्या म्हणतात कोर्टात पण पास डिसिजन दिला
पहिले सुप्रीम कोर्टाचे वर्डिक्ट हे सगळ्यां मान्य असते. जरी तुमचा तुमचे मत आमच्या मुखात आठवा जर जरा तुम्ही घालू शकता आर डी एस गोवा @gmail.com मध्ये. त्यामुळे देव बरे करू.